श्रोते हो नमस्कार दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासनं स्वागत श्रोते हो एकच विनंती आहे की तुम्ही आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आज तुम्ही ऐकणार आहात वृंदा दिवाण यांच्या कॅमेरा ह्या कथासंग्रहातली कथा आणि कथेचं नाव आहे त्या तळ्याकाठी काठी ऐकूयात कांतामामाकडे जाऊन येण्याला श्रीपादला फक्त पंधरा दिवस लोटले होते परीक्षा संपवून जानकी अमरावतीहून घरी आलेली असेलच असा त्याचा अंदाज होता म्हणून तर त्यांनी शनिवार रविवारला जोडून एक दिवसाची रजाच टाकली होती म्हणजे मधला रविवारचा संपूर्ण दिवस त्याला जानकीसोबत छानपणे घालवता आला असता तसा तो सोमवारी रात्रीच्या आरामगाडीनं इथे येणार होता जी झोप होईल ती बसमध्ये होईल घरी येऊन चहा अंघोळा आटोपून तो बँकेत गेला असता सोमवारची रात्रभराची झोप त्यांनी तो एका रात्रीतून पुन्हा फ्रेशही झाला असता असं आस एकूण गणित होतं त्यांनी स्वतशीच मांडलेलं पण झालं वेगळंच म्हणजे जानकी अमरावतीला परतलीच नव्हती चांगली तीन चार दिवसांनी तीही तिच्या शेवटच्या वर्षाची टर्म संपल्यानंतर चक्कर राहणार होती तीन चार वर्ष इंजिनिअरिंगला हॉस्टेलवर एकत्र राहिलेल्या शिकलेल्या मैत्रिणी त्यांची उरलेल्या आयुष्यात पांगापांग होणार होती त्यामुळे पहिल्या तीन वर्षांच्या परीक्षा संपल्यावर जशा त्या एका ओढीनं घरी किंवा गावी परतत ते झालं नव्हतं नंतर काही जणी जवळच्या मैत्रिणी दोन तीन दिवस धमाल करणार होत्या ते रास्तही होतं ते तिने श्रीपादला सांगितलं नव्हतं इतकंच जानकीनं श्रीपादला तिचा शेवटचा पेपर कुठल्या दिवशी आहे ते सांगितलं होतं पण गावी परतण्याविषयी तसं नक्की काही कळवलेलं नव्हतं आणि इथेच दोघांची गल्लत झाली होती जानकी तिथे थांबून गेली होती आणि श्रीपाद स्वतःच्या हाती असलेला शनिवार रविवार धरून इथे आला होता मामाकडे आल्यावर तेव्हा ज्याला कळलं की ती अजून दोन तीन दिवसांनी परतणार आहे तेव्हा थोडा नर्वस झाला तो तसं त्याने दाखवलं नाही पण तसा संशय मामीला आला आता आलाच आहेस तर दोन तीन दिवसांची राजा घे मामीनी सल्ला दिला होता तोही सूचकपणे त्याच्याकडे बघून हसत हसत त्याची मात्र अडचण झाली होती तो घरातल्यांच्या समाधानासाठी म्हणाला थोडी तिथल्या वातावरणापासून सुटका हवी म्हणून मी हल्ली इथे येतो हे ये तुमचं गाव मला फार आवडतं शांत प्रदूषण मुक्त पुण्यात ना हल्ली प्रदूषण फार वाढलं आहे जीव गुदमरतो त्याला वाटलं इथे येण्यात माझ्या मनाला दोन गोष्टींचं आकर्षण आहे पहिलं जानकी आणि दुसरं ते गावाबाहेर असलेलं मोठं तळं तिथलं शांत थंड वातावरण तळ्याकाठची ती झाडं बाजूची डवरलेली हिरवी लुसलुशी शेती पाखरांचा आवाज आणि काय काय त्याला वाटायचं त्या तळ्याशी तिथल्या परिसराशी माझं काहीतरी आंतरिक नातं आहे त्या तळ्याकाठी एखादा तास नुसतं बसून गेलं त्याच्याकडे बघत राहिलं तरी तुमच्या मनातली तगमग संपून जाते मन शांत होतच पाण्यावर उठणाऱ्या त्या संथ लाटा संध्याकाळचे ते पिवळे केशरी सूर्यकिरण तो पाणी आणि प्रकाश यांचा लपंडाव बघताना भोवती काळोख कधी दाटत गेला जाणवतही नाही आपल्याला भानावर आणते ती जानकी एकदम हात झटकून त्याच्या जवळून उठत म्हणते चल श्री बघ काळोख पडला घरी जायला हवं घरी आई वाट बघत असेल आपली आणि ती चालायलाच लागे उठून तीच उठली म्हणताना तोही उठत असे ती झप झप चालायला लागायची तो तिच्या मागे विचारात पडत हात मागे बांधून चालत राही निमूटपणे त्याला तिथं थांबणं शक्यच नसायचं ती गाव जवळ येताच मागे वळून म्हणे आलं बघ गाव एकदम बरं वाटलं का नाही कुणी नव्हतं रे तिथे श्री हे लक्षात आलं का तुझ्या तिचे डोळे एका अनोळख्या भीतीनं भरून जात ती नुसतं काहीतरी घडेल या कल्पनेनं अंग आकसून घेत राही त्याला त्याची गंमत वाटे तो विचारात पडे तो म्हणे निसर्ग सानिध्यात तुला घाबरायला होतं कमालच आहे मला पुण्यात असा एकांत अनुभवायला मिळतच नाही जिकडे तिकडे कुठेही जा माणसंच माणसं तीही अनोळखी वाहनांवरनं आपल्याच नादात असलेली बोलत असली तर ती मोबाईलवरनं कुणा मनापुढे असलेल्यांशी फार फार तुटल्यासारखं वाटतं ग आतून तुला त्याचा अनुभव नाहीये जानकी तिला त्याचं म्हणणं किती कळत होतं किंवा तिच्या आत ते किती झिरपत होतं हे तिचं तिला माहिती ती स्वतःशीच बोलल्याप्रमाणे म्हणत असे अरे तू सोबत आहेस तुझी सोबत आहे म्हणून मी इथे यावेळी आली आहे नेतेश्री इथे वर्दळ दिवसभराची असते पण तिन्ही सांजेपासून शुकशुकाट असतो रे इथे यावर तो गप्प बसून जाई मध्येच तिच्याकडे बघताना मनात म्हणे तुझं माझ्याशी लग्न झाल्यावरही मी इथे तू माहेरी आलीस की तुझ्यासोबत इथे येत जाईन मला खरंच वेळ आहे ग या तळ्याने त्यातल्या पाण्याने त्या लाटांकडे बघताना मी काय काय मनातलं आतल्या कप्प्यातलं त्यावर रेखाटत असतो ना खरंच छान शांत वाटतं मला मीच माझ्यात एक एक पायरी उतरून जात असल्यासारखा भास होत राहतो मला श्रीपाद मागच्या वेळी ओसरीवरच्या खांबाशी खाली चपला सोडून शांत वाचला होता खूप वेळ आतून मामी हातपाय धुवून स्वयंपाकघरात आलेल्या खालच्या दबक्या आवाजात तिला सांगत होती अगो त्याला ठाऊक नसेल पण तुला तर माहिती आहे ना तळ्यातलं पाणी कसं आहे ते किती बाधित आहे ते पाणी कसल्या विलक्षण ओढीचं आहे ते तू उठायचं की त्यालाही घेऊन निघायचं घरी तू तर इथे या गावात जन्मलेली वाढलेली आहेस ना तुला तर था सगळं ठाऊक आहे ना गोष्टी का वेळ काळ बघून घडतात जानकी आई आलो ना दोघं सुखरूप घरी आता पुरे आहे बरं जानकी आईला ठणकावून सांगत होती थोडी शहरात राहिली होती ना शिवाय घरापासून शिक्षणासाठी दूर हॉस्टेलला राहून शिकत असलेली तेही स्वतःच्या जबाबदारीवर ते बाहेर पडेच बोलण्यात ना बाहेर येऊन जानकी म्हणाली श्री हातपाय धू जेवायला बसायचंय तू मी आणि आई जेवणार होत आज बाबांचा उपवास आहे ते फक्त दूध घेतात रात्री तोही उठला अंगणात गेला ड्रमातलं पाण्यानं भरलेलं भांडं घेऊन एकचित्तानं पाय एकमेकांवर चोळत धुवत राहिला तिथलं काही पावलांसोबत इथवर आणलं गेलं असावं अशा भावनेनं मगास जानकीचं आणि मामीचं बोलणं त्याच्या मनात होतंच की कॉटवर पडल्यावर डोळे मिटण्यापूर्वी त्याच्या मनात आलं की खरंच ते पाणी बाधित आहे कसली बाधा केव्हापासून मलाही का त्या पाण्याकडे सारखं बघत बसावं असं वाटतं तिथे गेल्यावर काही क्षण जानकीशी बोलावं वा सुद्धा वाटत नाही मी माझ्यातच मग्न असतो ती मात्र बडबडत असते याचा शोध घ्यावाच लागेल काही गोष्टी दंतकथाच त्या पाण्याविषयी तळ्याविषयी गाववाल्यांविषयी त्या खेपेला तर त्याला तेवढी सवड नव्हती सकाळी सहाच्या बसनं पुण्याला निघायला लागणार होतं म्हणजे पहाटे पाचला उठा चहा आंघोळ झाली की स्टँडचा रस्ता पकडा ती बस चुकली तर रात्रीची बस मिळणार होती म्हणजे कारण नसताना एक दिवसाची राजा मग घरच्यांना ऑफिसातल्या लोकांना उत्तरं देणं आलं त्यांनी मनात नसतानाही लाईट घालवला डोळे मिटले त्या तसल्या अंधारातही त्याच्या मनात तळ आलं तो तिथला परिसर आला लाटा आल्या हवेतला जाणवणारा गारवा सुद्धा आलाच ते जानकीचं वेळेचं भान देऊन दचकणही आलंच तेही एका ओळीत आलं पुढच्याच आठवड्यात तो जानकीची भेट झाली नाही म्हणून तिला भेटायला आलाच घरच्यांचं विशेषत आईचं कुरकुरणं कानाड टाकून ती आत कुठेतरी दुखावली गेली असणार याची त्याला जाणीव होती पण त्यांनी परवा नाही केली तो निघताना आईनं सुतोवाच केलंच नाव नोंदवलं आहे दोन मंडळात मुली बघायचं सोडून हे तू शनिवार रविवार कांतामावाकडे का जातो जानकी आवडली आहे का तुला तसं असेल तर सांग बोलते मी जाऊन कांताशी वहिनीशी अरे तसं झालं तर काखेत कळसा आणि गावाला वळसा नकोच ना तो फक्त आई असं म्हणून आईकडे कटाक्ष टाकून कांता मामाच्या गावी निघाला त्याला आत्ता तो विषयच नको होता पण प्रवासभर मनात होतं म्हणजे आलंच की त्या तळ्याशी तिथल्या निसर्गाशी संबंध ठेवायचा तर जानकीशी लग्न करणं फायद्याचं आहे अधूनमधून भेटत होती तरी जानकी तशी परिचयातली होती थोडी उत्साही होती पण बुद्धिवानसुद्धा सुद्धा स्वतःचे विचार ठाम मांडणारी ते कळत होतं घाई काय आहे विचारो हो की तीही आता इंजिनियर होणार एखादं वर्ष शिक्षणानंतरच स्वतःच्या कमाईचं आयुष्य तिला उपभोगू दे ना हा त्याचा समंजस विचार होता पण त्या खेपेला सर्दी खोकला यांनी जानकी परेशान होती अंगात तापही होता ती आशक्तही वाटली आणि त्रासलेली सुद्धा हां मग दोन संध्याकाळी एकटाच पाय मोकळे करून येतो म्हणून घराबाहेर पडला तो थेट तळ्याकाळे जाणार होता तर त्याला निघताना जानकीने येऊन टोकलं श्री तळ्याकडे एकतर एकटा जाऊ नकोस समजा तसं न ऐकता गेला तर लवकर परत ये घरी काय माझी शपथ आहे तुला अगं मी काय लहान आहे का, का जानकी मला माझी फिकीर नसेल का इतका मी तुला नादिष्ट वाटतो हे बघ लहान मोठ्या प्रत्येकाला आपल्या जीवाला केव्हा कुठे कसा धोका आहे हे आतून कळत असतं मुली हे कोणाला शिकवावं लागत नाही किंवा कुठलं वेगळं प्रशिक्षण त्याच्यासाठी घ्यावं लागत नाही कळलं तो वळून चपला पायात घालून घराबाहेर पडला चालतच राहिला त्याच्याही चा नकळत त्याची पावलं आपोआप त्या तळ्याकडे वाळाली ती वळणारच होती हा सगळाच आंतरिक ओढीचा प्रकार होता उन्ह उतरणीला लागल्यावर पाखरं किंवा जनावरही तिथं रेंगाळत नसत हा इतिहास होता त्या तळ्याचा तिथल्या वातावरणाचा काहीतरी गूढ होतं तिथे ते सगळ्यांना जाणवायचं पण खेळून मात्र काहींनाच ठेवत होतं एवढं नक्की त्यामुळे माणसं टरकून असायची जीवाच्या भीतीपोटी पण श्रीपादला नेमकं त्या तळ्याकाठी तिने सांजेलाच जाऊन बसावं असं वाटायचं मनही आत आत वळायचं सभोवतीच्या साऱ्या म्हणता साऱ्याच गोष्टींचा विसर पडायचा पडत जायचा अगदी हळूहळू बँक तिथले कस्टमर बँक मॅनेजर आपण आपलं घर रस्ते रस्त्यावरची ती जीव घेणी गर्दी माणसंच माणसं हे सगळं कधीच मना अडवायचं साऱ्याचा विसर पडून जायचा आपण त्या जगाचे नाहीच होत अशी भावना मनभर विस्तारतच जायची विस्मरणाचा अभिशाप माणसाला लाभलाय हे केवढं मोठं वरदान देवानं त्याला बहाल केलंय त्याचाही आनंद व्हायचा आजही तो तळ्याकाठी आला तेव्हा नीरव शांतता होती शाळा सुटून गेल्यावर शाळेभोवती जशी एक विचित्र शांतता रेंगाळत असते ना तसं त्याला वाटलं एखादं जनावर नाही का माणूस नाही पक्षी सुद्धा झाडावरच्या घरट्यांकडे परतत नव्हते तोही आरव नव्हता त्याला बरच वाटलं मुख्य म्हणजे त्याला टोकणारी जानकीही त्याच्या बरोबर नव्हती तो स्वतःशीच बंदपणे हसला त्या तळ्यातल्या पाण्यापासनं चार हात दूरच ते दोघं कोरडी जागा बघून बसायचे तळ्याकडे तोंड करून तळ्याकडे पाठ करून बसलेलं जानकीला आवडायचं नाही तो एकदा तसं बसला होता तिच्याशी बोलता बोलता त्याचा हात ओढून ती रागवली होती वेडायस का तुश्री मी का ग असं का वाटलं तुला तो गमतीनं म्हणाला इकडे इकडे माझ्याकडे पाठ करून बैस काय काय कानावर येत आहेत या तळ्याबद्दल गाववाल्यांकडनं ती म्हणाली तिचा चेहरा आक्रसला तिचे डोळे लाल झाले असा काही अनुभव आला आहे का कुणाला कसला इथे असून ती चर्चा नको बरं तू म्हणजे ना असं म्हणत ती उठलीच अगं अशा दंतकथा लोक आवडीनं पसरवतात त्यांना आनंद मिळतो त्यामुळे आपण ते सगळं खोटंही मानायचं नसतं आणि काय खरंही मानायचं नाही कळलं अगं त्या पुण्याच्या गर्दीत रोजचं आयुष्य घालवणाऱ्याला ही शांतता ही संध्याकाळची वेळ असं अनुभवायलाच मिळत नाही माणूस त्याच्याही नकळत गोदमरून जातो ग आतून बाहेरून कठीण आहे सगळं अगदी कठीण हीच का प्रगती असं सुद्धा मनात येतं बरं का जानकी जानकीचा मग मूडच गेला ती म्हणाली मग चल घरी घरीच जाऊ माझं जा डोकं आहे आणि उद्या त्या शंकराच्या मंदिराकडे जाऊ गावाबाहेरच जायचं आहे ना तुला मग तिथे जाऊ रात्री दहापर्यंत माणसांची वर्दळ असते तिथे मनात असं तसं काही येत नाही तिथे देवदर्शनाला कितीतरी लोक येतात सारखी काही काही वेळानं देवळातली घंटा वाजत राहते त्याला लागून आमराई आहे देशमुखांची तुला ती जागा आवडेल माझी खात्री आहे तिचा स्वर ठाम होता तिच्यासाठी पण दुसऱ्या दिवशी तिकडे गेल्यावर ह्याला काही ती जागा फार आवडली नाही पण तसं त्यांनी जानकीला स्पष्ट सांगितलं मात्र नाही ती नाराज व्हायला नको होती इथे तिच्याशिवाय फिरायला बरोबर येणारं जसं दुसरं कोणीच नव्हतं घरात किंवा गावात शिवाय फिरताना गप्पा मारत फिरायचा आनंद वेगळाच असतो त्यासाठी अगदी घनिष्ठ मित्र सोबत हवा असं जरी नसलं तरी अगदीच अनोळखी व्यक्तीसुद्धा आपल्याला नको असते ना मग बोलणार काय आणि कशावर का उगाच एकमेकांना चाचपणं नको असं त्याला मनोमन वाटलं होतं आज वारा थोडा जाणवत होता त्यांनी तळ्यातल्या पाण्यावरे मागोमाग लाटा उमटवायला सुरुवात केली होती त्या काळसर निळ्या पाण्यावर कोणीतरी केसातनं बोटं फिरवून केस हळूत विस्कटावेत असा छान ममत्वाचा भास होत होता प्रकाशाचा केशरी पिवळा रंग संपला होता एक गर्द राखाडी रंग आकाशभर आणि आसमंतात व्यापून होता उदास पण त्याला भावणारा श्रीपाद एकाग्रपणे ते पाण्याच्या लाटांचे विभ्रम बघण्यात पूर्ण निमग्न झालेला होता त्याच्याही हालचाली नव्हत्याच ना हातांच्या ना, ना बोटांच्याही नजर आणि मन स्थिर त्याची स्वतःशीच समाधी लागली होती किती वेळ माहिती नाही तो एकटक त्या साठलेल्या पाण्याकडे तिकडेच बघत होता तर तर त्याच्या कानावर कोणाची तरी निश्वास इथं पडली पडतच राहिली अंतरानं ती त्याला काही क्षणात जाणवली त्याची समाधी भंग पावली तो सावध झाला त्याने वळवून आपल्या आगे मागे पार पुढेही बघितलं ते संथ थंडगार पाणी त्याला क्षणात अतृप्त वाटलं लाटांचा वेग वाढला तिथे लाटांचे भोवरेच भोवरे वर्तुळा वर्तुळानं निर्माण होत राहिले दपकत दपकत पण सतत उठला उभा राहिला तो गोंधळलेला होता तो वळला आणि सपासप सा पावलं टाकत घराकडे निघाला तिथे थांबणं त्याला असह्य झालं त्याला भीती नाही वाटली पण तो हादरून गेला पार आतून आरपार चरकलाच हो, होता तो स्वतःशी हा असा विचित्र अनुभव त्याला आजवर कधीच आला नव्हता हे नेमकं काय आहे त्याला उमगून येईना कोड सुटेना त्यांनी अंधार पाहिला होता काळोख अनुभवलेला होता पण हळूहळू त्या सर्वाची देहासकट मनाला सवय झाली होती मनात असलेल्या प्रकाशाच्या जाणीवेनं त्याला अंधारातही एकटं एकाकी वाटलेलं नव्हतं सभोवत आली अंधार होता तरी जवळ घरातल्यांची सोबत होती आईची भावंडांची त्यांच्या तोंडून बाहेर पडलेल्या शब्दांची आवाजांची पुढे मित्र त्यांच्या हसण्या खिदळण्याची त्यामुळे मनावर चरे उमटून जावेत असं काही घडलं नव्हतं आजवर कधीच घरात शिरल्यावर त्याच्या लक्षात आलं की आपली चप्पल तिथेच आहे तळ्याकाठी त्याचंही तेव्हा भान नव्हतं पायाला खडा बोचला म्हणून आत्ता आठवण झाली घरी आल्या आल्या ते जानकीच्या बरोबर लक्षात आलं तिने विचारलं अरे तुझी चप्पल कुठे विसरलास आमराईत का मंदिरात अनवणीत कसा आलास रे घरी तो स्वतःला सावरत म्हणाला बहुधा आमराईत डोक्याखाली हात घेऊन पडून होतो आकाशाकडे बघत मध्येच कधीतरी डोळे मिटून गेले काही क्षणांची गाड झोपच लागून गेली कुठल्या तरी पक्ष्यांच्या आवाजानं जाग आली आणि दचाकला तो कारण भोवती काळोख पसरला होता त्याने आता मनगटावरच्या घड्याळात प्रकाशात बघितलं तर जवळजवळ आठ वाजायला आले होते तरी घरातलं कोणीतरी म्हटलंच बऱ्यात बरं बर हा आमराईकडे गेला होता त्या तळ्याकाठी नाही नशीब ना आपलं दोन दिवसांसाठी आलेला पाहुणा जानकी तू सोबत हो त्याच्या हा शहरातला मुलगा त्याचा अशा गोष्टींवर विश्वास बसणार नाही त्याला असा काय अनुभव असणार ग नदी तळ त्या जागांचा त्यांना पाण्याची भूक इच्छा काय माहिती असणार आहे ग त्यांना सहवास त्या नळ्यातून येणाऱ्या तोटीच्या पाण्याचा पाने पाण्याची अतृप्तता वेगळीच असते हो हातपाय धुऊन श्रीपाद वरच्या खोलीत जाऊन पडला विचार आणि आलेला अनुभव एकमेकात फेर धरून त्याच्या भोवती पिंगा घालत होते तो खऱ्या अर्थानं भांबवून गेला हा सगळा अनुभव त्याच्यासाठी नवीन होता वेगळा होता त्याच्या बुद्धीची विचार करण्याची क्षमता एका मर्यादेनंतर पुढे सरकतच नव्हती विचारांपलीकडेही जाणीवेच्या सीमारेषेवर काही अनुभव तरंगत असावेत ते धुसरावस्थेत असावेत त्याचा अनुभव सर्वांना नसला तरी त्या अनुभवाशी समांतर जाणाऱ्या एखाद्या संवेदनक्षम मनाशी नक्कीच असावा ह्या निर्णयापर्यंत तो आला आणि त्या क्षणापुरता तरी तो निश्वासला तेवढ्या जेवणासाठी खालनं बोलवणं आलं तो मनातली सगळं सगळं झटकून मनाची कोरी पाटी घेऊन हसत हसत शिळेवर गाणं गुणगुणत खाली पायऱ्या उतरून आला सगळ्यांकडे बघून हास्य केलं त्याच्यापेक्षा ते तेच मोकळे झाले त्याला उगचत जानकीच्या आईच्या चेहऱ्यावर चिंतेचा पातळ थर पसरलेला दिसला पण त्यांनी सोयीस्करपणे तिकडे दुर्लक्ष केलं मन लावून तो जेवला सैलावत गेला सकाळी त्याची बस होती रात्रीची झोप होणं महत्वाचं माणसाचं मन ही चीजच अजब गोष्ट आहे मनाला काही स्पर्शून गेलं वाटून गेलं की त्याला त्या गोष्टीचा सहज विसर पडत नाही मग ती घडून गेलेली बाब सुखद मनाला आनंद देणारी असो किंवा दुःख देणारी असो मनाला पीळ पाडणारी घटना प्रसंग तर हे मन सहसा विसरत नाहीच श्रीपादला झोप यावी असं प्रकर्षानं जाणवत होतं नव्हे त्याला काही तासांची झोप हवीच होती त्यामुळे त्याचा दुसरा दिवस छान गेला असता त्याला बँकेत मस्तपैकी काम करता आलं असतं पण आज आत्ता त्याचं मन विचलित झालं होतं ती निश्वासित त्याला असं तसं कसंही त्याच्याकडे बघून फक्त आणि फक्त आभास आहे हे पटत नव्हतं कारण कोणीतरी दुःख भरल्या छातीतनं खोल श्वास स्वतःसाठी घेत होतं ते नेमकं कोण होतं स्त्री का पुरुष तरुण का म्हातार हे कळणं शक्य नव्हतं पण मनाच्या एका असह्य स्थितीत श्वास स्वतःच्या छातीत चा मावत नाहीसे वाटून व्यक्ती तो आत कोंडून ठेवलेला श्वास बाहेर टाकते आपोआप तसा तो श्वास होता तशी ती निश्वासित होती हिंदीत ज्यांना आहे रे म्हणतात ना त्याला बर -बर ती त्याला आसपास पुढे मागे कोणीच दिसलं नाही जवळ किंवा दूरवरही जानकी तर आज त्याच्याबरोबर आलीच नव्हती काळोख वाढल्यावर तशी ती एकटीनं त्याचा शोध घेत इथवर येणं शक्यच नव्हतं कारण ती त्या स्वभावाची नव्हतीच मुळात तिला ही जागाच आवडत नव्हती तिचं मन पूर्वग्रह दूषित आहे असं त्याचं आजपर्यंतचं मत होतं ती ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवून वागणारी एक हळवी तरुणी आहे हे त्याचं स्वतःचं मत होतं घरात आजूबाजूला मित्रमैत्रिणीत त्या तळ्याचा विषय जेव्हा जेव्हा निघायचा तेव्हा अशाच प्रकारची बोलणी व्हायची कंबवना ती तशीच होत राहिली असावीत असा त्याचा होरा होता आणि तो खोटा नसावा कारण त्या मताला पुष्टी देणारी एखादी घटना घडलेली असायची एखाद्या जनावराचा तिन्ही सांजेला पाणी पिण्यासाठी तळ्यावर आल्यानंतर घसरलेला पाय तो तळ्यातच गेलेला अगदी आत त्या भोवऱ्यात आणि खाली खोल खोल जात बुडून गेलेला म्हणजे मेलेलाच शोधाशोध करून थकलेल्या मालकाला त्याचं जनावर आठवड्यात फुगून वर तरंगत आलेलंच दिसायचं आणि माणसांच्या मनातला विचार त्यांना सिमेंटिंग मिळायचं त्यांची मतं अजून पक्की झालेली असायची पूर्वी नक्की तिथे काय झालेलं होतं काय झालेलं असावं याची इथ्यंभूत माहिती तपशिलानं पुढच्या वेळी इथे येऊ तेव्हा अगोदर आपण जानकीला विचारायची असं विचलित मनाला त्यांनी आश्वासन दिल्यावर कधीतरी त्याचा डोळा लागला गजर झाला आणि त्याच्या पाठोपाठ श्री श्री करत जानकीच वर आली तेव्हा तो फ्रेश होता खऱ्या अर्थानं म्हणून तो तिच्याकडे बघून हसला झाली झोप तिने नेहमीच्या सवयीनं विचारलं हसून तो म्हणाला कसा दिसतोय मी तूच ठरवू तीही हसली दोघं खाली आले जानकीनं चहा बनवेपर्यंत तो तोंड दात धुवून कपडे बदलून तयारही झाला निरोपाच्या वेळी जानकीच म्हणाली आता मीच पुढच्या शनिवारी रविवारी पुण्याला येईन तिथे भेटू माझ्या दोघी मैत्रिणी असतात पुण्याला तेव्हाही श्रीपादला वाटलंच म्हणजे आपली चक्कर नाही इथे इथे चक्कर नाही म्हणजे तळ्याला भेट नाही पुढचं काही नाही असो योग नसावा पण लगेच त्याच्या मनात आलं की अरे जानकीच येते पुण्याला तर तिलाच विचारू की पहिल्यांदा आपण तिलाच तर विचारणार होतो पण मनात शंका आली म्हणजे तिला अप्रिय असलेलाच विषय आपण ती इथे आल्यावर काढणार आहोत का पण ती पुण्याला आले आल्या नाही तर मध्येच कधीतरी नक्की काढता येईल हेही पटून गेलंच त्याला पुढचा आठवडा मग त्या तळ्याच्या आठवणीबरोबर जानकीच्या येण्याची वाट बघण्यात गेला मन रिकामा असं नव्हतं दिवसा काम रात्री निवांत झालं की जानकी तिची भेट तिला पुण्याचं काय काय आवडेल ते दाखवणं एखादा सिनेमा नाटक थोडं बाहेरचं चटकमटक चा खाणं आणि काय काय आईनं मध्येच सुचवलं की येतीच आहे जानकी तर इथेच विचारून घे तिला तिचंही मन महत्त्वाचं आहे मुलीसुद्धा आता विचार करतात जोडीदारासंबंधी आईवडिलांचा पुढाकारनंतर तुझं कांताकडे या काही महिन्यात जाणं आहे हे यांच्यासुद्धा लक्षात आलंय त्यावर तो फक्त सूचक हसला त्यालाही वाटलं विचारून तर बघू हो म्हणाली तर छानच आहे तिला माझ्यासह घर माणसं परिचयाची आहेत नातं जुळण्यापूर्वीच नात्यात असलेली त्याला स्वतःच्या मनाची कमाल वाटली ते बेट सोयीस्कर कूस बदलून वागत राहतं ना त्याची जानकी सॅग घेऊनच आली सुटसुटीतपणे मोठी बॅग नाही का इतर फाफट पासारा नाही हे एवढंच सामान असं त्याने विचारल्यावरती म्हणाली दोन दिवसांसाठी तर आहे एक जीन्स पॅन्ट चार टॉप गाऊन पुस्तकं पर्स झालं तुझ्यापेक्षा माझी बॅग मोठी असते का नाही यावर दोघंही हसली जेवण झाल्यावर त्यानं तिला कुठे कुठे न्यायचं तो प्लॅन दाखवला ती म्हणाली हे बघ मला कुठेही जायचं नाही आहे श्री मी तुला भेटायला आली छान पोटभर गप्पा मारूयात आईला या, आई या गोष्टी फारशा रुचत नाहीत म्हणजे म्हणजे सांग ना त्यांनी म्हणजे हा शब्द पकडून विचारलं म्हणजे हेच की एका तरुण मुलामुलींनी तासन तास बोलत बसणं गप्पा मारणं हसणं अरे गाव ते केवढं कुठे जाणार आपण बाहेर ते तळ्याकाठी एकांत आहे पण ते तसं बाधित जानकी बाधित आहे म्हणजे नेमकं काय आहे का मला एकदा स्पष्टपणे सांगशील का तू हे बघ इथे तुझ्या मनावर कुठलंही दडपण नाही आहे तेव्हा ती काही काळ गप्प बसून होती त्याच्या चे चेहऱ्यावरची नजर काढून खालीच बघायला लागली तिचा चेहरा सुद्धा गंभीर झाला आणि म्हणाली तशी मी सुद्धा तुला सांगणारच होते संधी मी ही शोधतच होते हे एकदा सांगून टाकलं म्हणजे तू त्या तळ्याकडे फिरायला जाणार नाहीस कधीच म्हणजे ना मी तिथे नसताना किंवा परवा जसा तू मी तिथेच असून एकटाच गेला होतास ना तसा खरं सांगू का श्री तुला सुखरूप घरी पहिलेला बघितलं आणि मला खूप आनंद झाला अरे त्यातून तू तु तिकडे गेलाच नाहीस हे ऐकलं तर फारच आनंद झाला ती पुन्हा हसली मोकळी झाली पूर्ण पाकळ्यांनी फूल कधीतरी उमलून जावं ना तशी तिचं ते रूप श्रीपाद मानात आणि डोळ्यात साठवून घेत राहिला हळूच भानावर तिला हळू आवाजात तिच्याकडे थोडा झुकून म्हणाला जानकी सॉरी मी त्या दिवशी तुझ्याशी खोटं बोललो अगं पण मी त्या दिवशी तळ्याकाठीच फिरायला गेलो होतो ग तिने डोळे विस्फारले शिरी करून ती ओरडली त्याला वाटलं तो म्हणजे त्या दिवशी मला आलेला अनुभव हिला तसा तसा सांगावा तोही आत्ता का नाही का नको त्याचं स्वतःशी ठरे ना पण त्यांनी पुढे होऊन तिचा हात हातात घेतला त्यावर जानकीच्या डोळ्यातली दोन आसवं पडली तो अजूनच निमूट झाला शब्दांची जुळवाजुळव मात्र मनात करत राहिला आता नाही पण पुन्हा तो प्रसंग तो अनुभव तिला सांगण्याचं मनात ठरवूनच टाकलं त्याने आता ते सगळं तिला पेळणं अशक्य वाटलं त्याला पण त्याच्या मनात आलं विचार तळ त्याच्याविषयी माणसं इतकी का धास्तावलेली आहेत माणसंच काय पक्षी प्राणीसुद्धा काळोख पडत जावा आता तो अतिव एकटा आणि एकाकी उरतो खरं तर विचारी मनाला तेव्हाच तिथे शांती मिळते मनातले अस्वस्थतेचे कल्लोळ तिथे स्थिर होत जातात हा अनुभव स्वतः घेतलाय आणि तो अनुभव त्याला पुन्हा पुन्हा घ्यावासारखा वाटायचं पण ते तळ्यातल्या पाणी सांज संपत येतं काळोख वाढत जातो तसं तसं अस्वस्थ अतृप्त भासत राहतं ते त्याचं अस्वस्थपण ती त्याची अतृप्ती त्याच्या सानिध्यात असणाऱ्याला जाणवतच जाते आणि मग त्याच्याही आत विस्कटलेपण निर्माण होतच होतं जानकीला तिच्या सदाशिव पेठेतल्या संध्या नायडू आणि बाणेरच्या केतकी भारद्वाज या दोन मैत्रिणींना त्यांनी भेटवून आणलं म्हणजे फोनवर त्यांचं बोलणं झालं की कुठे कसं केव्हा भेटायचं ते आणि याने बाईकने तिला तिथे सोडलं तो थांबला नाही जानकीलाही अवघडल्यासारखं झालं नाही आणि त्याचीही त्या दिवसाची बाहेरची कामं झालीच की बघता बघता जानकी घरी म्हणजे तिच्या गावी गेलीसुद्धा ती इथे त्याच्याकडे आलेली असताना त्यांनी ठरवून तिला काही त्या तळ्यासंबंधी सांगितलं नाही त्यालाच ते, ते, ते प्रशस्त वाटलं नाही कारण ती त्याची पाहुणी होती दोन दिवसांसाठी इथे आलेली त्याला भेटायला आणि पुन्हा बघायलासुद्धा निघताना त्याला म्हणाली मजा आली मैत्रिणी भेटल्या पुन्हा आवडलं मला मला नोकरीच इथे लागली तर आपली भेट वारंवार होईल का नाही निदान शनिवार रविवारी तरी तो मस्तपणे आतून खुलून हसला त्याच्या मनात आलं त्यातून माझ्याशी लग्न झालं तुझं तर पुन्हा तुझ्या नशिबात राहील नेहमीसाठी आई त्याला रात्री बँकेत आल्यावर विचारलंच काही विचारलंस का तिला का नुसताच भटकत राहिला दोघे अगाई तू इथे पाहुणी म्हणून आली होती ती म्हणत होती काय मोठी झाल्यावर सुरुवातीला आली होती ती नाही ती म्हणाली पुन्हा आवडलं आणि तू आपलं घर आपल्या घरातली माणसं नंतर हे घर तिच्यासाठी आत्याचं घर राहणार नाही फक्त तिचंही असेल की त्याच्या आईचे डोळेच सांगत होते त्यात पुढची स्वप्न तरंगत होती तो ते बघत राहिला पण त्याने पटकन प्रतिसाद दिला नाही कसलाच तो फक्त आतून निश्वासला आणि क्षणात त्याला ती तळ्याकाठची आठवण झाली कोणाच्या तरी खोलातून घेऊन सोडलेल्या निश्वासितांची ते सगळेच सुख नव्हतं नव्हे नसावंच दुःखाचाच तो गर्द भास होता आतून आलेला जानकीच्या गावात बस शिरता शिरता सुखरूप पोहोचल्याचा फोन आला आणि वर विचारलं तू कधी येणार आहेस मध्ये कामाच्या रेट्यामुळे शनिवारी सुद्धा त्याला घरी यायला रात्रीचे नऊ वाजून गेले होते त्यामुळे कांतामामाकडे जाण्याचा विचार मनात आलाच नाही येणंही शक्य नव्हतं पगार झाल्यावर खास जानकीसाठी काही विशेष घेऊन तिथे जायचं त्याने ठरवलं मधला आठवडा गिफ्टचा विचार आणि खरेदीमध्ये गेला छोटी सुबक पर्स घेतली त्याला ती ते आवडली तिचं माहीत नाही नातं असलं तरी सहवास फारसा नव्हता त्यामुळे आवडीनिवडीचा तसा अंदाज नव्हता पण पर्स बघून तिचा चेहरा आणि डोळे सांगत होते तिला गिफ्ट आवडलं घराबाहेर पडताच त्याने तिला विचारलं तू त्या तळाबाबतच्या घटनेविषयी सांगणार होतीस मला असं तू आमच्याकडे आलीस तेव्हा म्हणाली होतीस आठवतंय आठवतंय पण नको रे ते तळं आणि निदान मला तरी तुला सांगायलाच हवं जानकी तुझा जा विश्वास बसणार नाही जानकी पण इथे आलं ना की मला ते तळं बोलवतंय असं आतून सारखं वाटत राहतं काहीतरी वेगळं आहे यार मला शब्दात नाही सांगता येणार सॉरी नाही असं असेल ना तर त्या तळेकडे जाणं नकोच ती निकरानं वळली आणि तिने तो तळ्याकडे जाणारा रस्ताच सोडला जानकी तुला काहीतरी सांगायचं आहे त्या तळ्यासंबंधी तो अधिरतेनं स्वर चढवून म्हणाला ती जाग्यावर थबकली घाबरून म्हणाली काय सांगणार आहे श्री पटकन सांग नाही तर माझा जीव जाईल तिच्या कपाळावर घामाची कणी तरारून आली होती तिने ओढणीनी तो घाम टिपला तिचा घसा सुद्धा कोरडा पडलेला असावा तिचा चेहराच सांगत होता जानकी त्या दिवशी तुला सर्दी आणि ताप आला होता तू आली नव्हतीस माझ्याबरोबर मी असाच तळ्याकाठी बसून होतो वारा वाहत होता प्रकाश आकाशातून हळूहळू संपत होतं आणि माझ्या लक्षात आलं ते की ते पाणी लाटा लाटाने नर्तन करतंय माझ्या पुढे माझ्याकडे येण्यासाठी नदीनं काठ सोडून व्हावं तसं ते तिना किनाऱ्याकडे धाव घेत होतं मी त्याच्याकडे जावं नाहीतर नाहीतर त्यानं तरी मला कवेत घ्यावं असं असा आवेग मग रे माझ्या कानावर कुणाचे तरी खोलातून घेतलेले श्वास पडले पडतच गेले मी घाबरलो आगे मागे बघितलं हे नव्हतं काळोखही वाढलेला वाढलेला नाही घेरलेला भासला मी सपासपा पावलं उचलली घराकडे आलो माझी चप्पल तिथे विसरली होती जानकी ती घालून निघण्या इतकं माझं मन स्थिर नव्हतं तरी मी तुला बजावत होते पण तू ऐकावंस ना ती थोडं अधिकारानं म्हणाली त्या धाक होता प्रेम होतं तो हसून म्हणाला ही माझ्या भित्र्या मनाची प्रतिक्रिया असेल जानकी पूर्वग्रहाचा परिणाम नाही श्री नाही हे बघ इथे या तळ्यात काही वर्षांपूर्वी एका तरुणीनं जीव दिलाय प्रेमभंग झाला तिचा म्हणून तिचंच ते अतृप्त मन ते तुझ्यासारख्या अनोळखी तरुणाला बोलवत असतं आणि का नसावं प्रेमभंग म्हणजे त्या जीवनातला स्वप्नभंगच असतो ना रे काय काय त्याबरोबर तिचं धुळीला मिळालेलं असेल कुणी म्हणतं तो गावातलाच होता कुणी सांगतं शी वॉज कॅरिंग नोज पण तिने ह्या तळ्याचा आश्रय घेतला तिला या तळ्याशिवाय कुणाचाच विश्वास न वाटावा संकटसमयी यातच खूप आलं आहे नाही का रे मला तर तिची दया येते रे बेचारीची जानकीही क्षणभर खिन्न झाली भानावर येऊन म्हणाली ए बघ उगाच विषयाची परीक्षा नको तू पुन्हा तिकडे फिरकू नको माझी शपथ आहे तुला दोघे त्या दिवशी रस्ता बदलून त्या दुसऱ्या मंदिरात गेले नंतर आमराईत गेले चांदणं जाणवेल इतका वेळ तिथं बसले ती नेवली पण त्याचं मन मात्र झुरत राहिलं त्या तळ्यासाठी तिथल्या पाण्यासाठी त्या वातावरणासाठी आणि त्या, वाता त्या तरुणासाठी सुद्धा ती तरुणी दिसेल कशी असेल मला तळ्यात बोलवून तिला काय मिळवायचं असेल तिचा तो प्रिय कर का मनातली ती प्रबळ प्रेमभावना तिची तृप्ती का अजून काही कळत नव्हतं तो त्यावेळी तसाच परतला पुण्याला रितेपणे तळ्याकडे न जाता तळ्यातल्या पाण्याशी न बोलता त्याला वाटलं आपल्या मनावरचं ओझं वाढलंय पूर्वीपेक्षा जास्त झालंय त्याच आठवड्यात जानकीचा फोन तिला मुंबईला एका इंटरव्ह्यूसाठी जायचंय ती विचारत होती सोबत येशील का यांनी होकार कळवला त्याच भेटीत त्यांनी सूचित केलं की आई मुली आहे माझ्यासाठी रविवार खास त्यासाठी ठेवावा लागतो मग तिनेही खट्याळपणे विचारलं तूच सांग ना मी आईला काय सांगू तो तिच्या डोळ्यात खोल बघत गंभीरपणे म्हणाला माझा होकार आहे श्री पण या मोठ्या माणसांना देणं घेणं मानपान दागदागीने यात फार रस असतो रे त्यांनी काही विस्कटू नये आपण रजिस्टर लग्न करूयात तिने मार्ग सुचवला तो हसला आणि म्हणाला या घरातल्या माणसांनी फारच कोंडी केली ना तर आणि हसत सुटला तिने हळूच त्याच्या खांद्यावर मान ठेवली विश्वासानं त्याला खांद्यावर ओल्याची जाणीव झाली त्यानी तिला दूर करून तिच्याकडे बघितलं तर तिचे डोळे वाहत होते तेही अखंडपणे श्री माझ्याच मनात कैकदा हा तुला विचारण्याचा विचार येऊन गेला पण विचारू शकले नाही रे मी मला ती तळ्यात कोणी प्रेमभंगापाई जीव दिलेली तरुणीच दिसायची बघ अगं वेळाबाई त्याने तिला नवीनच नात्यानं जवळ घेतली फार हळव्या असतो रे आम्ही बायका ती कसं बसं म्हणाली आणि निशब्द झाली जानकीला मुंबईला नोकरी मिळाली आता त्याचं मुंबईला जाणं व्हायला लागलं पण तळं त्याला बोलवत होतं आतून आणि त्या रविवारी जानकीला न सांगता तिच्या गावी गेला तो तळ्याला भेटायला निवांतपणे एकट्यानं आता जानकीनी त्याला तिकडे जाऊच दिलं नसतं हे सुद्धा तो जाणून होता पण ती ओढ त्याला साथ घालत होती ये ना मी तुझी वाट बघती आहे असं म्हणत ते तळ्याभोवतीचं वातावरण तिथली हवा तो बुडत्या प्रकाशाचा काळ ते गहन गूढ अद्भुत रम्य तळ सगळं त्याला आतून खुणावत होतं विचित्र ओढीनं अनोख्या गतीनं शेवटी त्यांनी इथे घरातही कुणाला न सांगता तिथे जायचं मनोमन ठरवलं कारण आई म्हणाली असती की अरे जानकी तर मुंबईत आहे तू कशाला कांता मामाकडे निघालायस काही विशेष काम आहे का तुझं आणि जानकी तिच्याजवळ तर तिथे नसताना नुसता उल्लेख जरी त्यांनी केला असता तरी पार आर पार भडकली असती नुसती भडकलीच नसती तर तिने पुढेही बरेच दिवस आबोला धरला असता त्याच्याशी तिची मनधरणी करता करता मग त्याचीच तारंबळ उडाली असती ती निराळी आई खुश होती कारण जानकीनं तिचा होकार सांगितला होता म्हणून तिला जानकीची नोकरी ते एखाद वर्ष आणि तिचं आर्थिक स्वातंत्र्य उपभोगणं वगैरे तसं फारसं मान्य नव्हतं तिला ते समजणंही शक्य नव्हतं तो कांता मामाकडे शनिवारची रजाच टाकून निघाला त्याला दोन संध्याकाळी त्या तळ्याच्या काठी मनसोक्तपणे घालवायच्या होत्या त्याला हव्या तशा जमलं तर थोडा वेळ पुढे जाऊन तळ्यातलं पाणी स्पर्शायचं होतं ते त्यांनी आजपर्यंत केलंच नव्हतं जानकी सोबत असताना असं काही मनात आणणंही शक्य नव्हतं तसं व्यक्त होणंही तिच्याजवळ कठीण होतं ती एकाच वेळी कमालीची हळवी आणि तापटही होतीच होती तो तिचा स्वभाव त्याने बऱ्याच वेळा अनुभवलासुद्धा होता त्याला असा अचानक दुपारीच आलेला बघून जानकीची आई आश्चर्यानं म्हणाली अरे तू इकडे जानकीचं आणि तुझं बोलणं झालं नाही आहे का ती ह्या शनिवार रविवार येणार नाही आहे इकडे नंतर येणार असा तिचा फोन होता मामी मी सहज आलो आहे पुण्याच्या गर्दीला जाम कंठराळतो मी इथे कसं मला शांत वाटतं फ्रेश होतो मी सोमवारी सकाळी नेहमीसारखा जाईन जरा शेतातनं भटकून येतो त्या देवळात जाऊन येतो मन निवांत होतं तू हक्कानं येऊ शकतो श्रीपाद जानकी इथे असताना किंवा नसतानासुद्धा मामी मायेनं म्हणून गेल्या त्यांनी अन्न गरम केलं त्याला जेवायला वाढलं जेवून त्यांनी माडीवर छान ताणून दिली चहानंतर थोड्या गप्पा मारून तो पायात चपला सारत येतो मामी भटकून थोडा असं म्हणत घराच्या बाहेर पडला रात्र फार नको रे परतायला मामी म्हणाल्या ते त्याने ऐकलं पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही आणि कसा देईल कारण त्याला तळ्याचं खरं स्वरूप त्याचं अंतःकरण हे प्रकाश संपल्यावर जाणवतं हे माहिती होतं तो झपाझप जा पावलं उचलून चालत राहिला त्याला रस्ता माहिती होता ठिकाण माहिती होतं कुणासाठी दबकत रेंगाळत चालायची गरज नव्हती तो तळ्याकाठी आला तेव्हा दिवसातली उन्हं मावाळ झाली होती मिटत आलेल्या फुलांच्या पाकळ्यासारखी त्यातली प्रखरता तीव्रता ओसरलेली होती त्यातली उबही संपली होती तो तळ्याकाठी बसला शेजारी लालसर नक्षीदार कोल्हापुरी चपलांचा जोड काढून ठेवला हाताच्या अंतरावरचं तळं तळ्यातलं ते संध्यासमयीचं तांबडसर केशरी पिवळं पाणी आतून आतून लाटांनी त्याला ते पाणी खुणावत होतं समाधीच लागली त्याची स्वतःशी त्या पाण्यापाशी समाधी लागली आणि काही क्षण गेले भूतकाळात जमा झाले त्यांनी सभोवार बघितलं तर काळोख पसरून होता तळं काळेशार दिसत होतं काळ्या काळ्या शाईच्या मोठ्या साठ्यासारखं आणि त्याला ते चिरपरिचित निश्वास ऐकायला आले तो सावध झाला नंतर काही क्षण भीषण शांतता पुन्हा हुंदके कानावर पडत गेले मग क्षीणसा कुणा अतृप्त स्त्रीचा स्वर ये ना अजून जवळ ये रे इथपर्यंत येऊन तू असा दूर का मी आवडत नाही मी तुझ्यासाठी अरे इथे वाट बघते तुझी केव्हाची मग बारीक स्वरात रडणं हुंदके मग शांतता त्याचं चित्त चलबिचल झालं चल ती तरुणीच असावी का हा तिचाच तर स्वर नसावा तळ्यात यावेळी कोण आहे कोण असणार आहे त्याला काही उलगडाच होईना त्याला दरदरून घाम फुटला त्याच्या मनात आलं आपण असं एकटं इथे नको होतं यायला आपलं चुकलं तो उठला तो वळणार तर त्याला भास झाला कोणीतरी जोरानं आपल्याला ढकलतंय तळ्याकडे त्या काळ्याशार पाण्याकडे जोर लावून तो चपलेत पाय घालता घालता हेलपटला थोडा पुढे मागे झाला घाबरल्यामुळे असं झालं असावं असं त्याला वाटलं तर तर त्याच्या हाताला धरून कुणीतरी खसकन त्याला तळ्याकडे ओढलं तो धाडकन पडला तळ्यात त्याच्या देहाचा मोठा आवाज झाला पाणी उसळलं वर उडालं लाटांची आवर्तनं वाढली वाढतच गेली काही क्षण काही काळ आणि आणि नंतर सगळं शांत विलक्षण शांत निरव रात्रीचे नऊ वाजून गेले घरात सगळेजण घाबरून गेले त्यांनी मोबाईल सुद्धा घरी ठेवला होता का ठरवून तो विसरला होता देव जाणे रात्रभर जानकीच्या आईच्या काळजीचे वळसे वाढतच गेले कांतामामा गावी नव्हते मुलगा मित्राकडे गेला होता घरात म्हातारी आई होती कणत अशामुळे माहिती नाही तिला काही जाणवत असावं का सकाळी त्याचा शोध घेतला तेव्हा तळ्याकाठी त्याच्या ते चपला होत्या थोड्याशा विखरून या जानकीनी त्याला आणल्या होत्या मुंबईला तो आला होता ना तेव्हा मरणाचा दर्पणारा गंध सर्वत्र पसरला जानकीच्या अश्रूंनाही तो माहिती होता श्रीपादचं नेमकं काय झालं पण आक्रोशाला उत्तर नव्हतं त्या एका तळ्याशिवाय कुणाकडे एवढंच खरं